राज्यामध्ये शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर उद्धव ठाकरे सरकारने घेतलेले अनेक निर्णय रद्द करण्याचा सपाटा या सरकारने लावलाय, तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेतलेले निर्णय बदलण्यात आले. जे जे आदिवासींना तेथे धनगर समाजाला या धोरणाअंतर्गत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजासाठी लागू केलेल्या 22 योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केल्या होत्या, त्या आता पुन्हा लागू करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. धनगर समाजासाठी जुना निर्णय पुन्हा सुरू करण्यात आलाय, तर 22 योजना सरकारकडून नव्याने सुरू झाल्या. तसे आदेश सरकारच्या वतीने देण्यात आले, तर या निर्णयानंतर डॉक्टर पद्मश्री माजी खासदार विकास महात्मे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाच्या वतीने शिंदे फडणवीस सरकारचे मनापासून अभिनंदन करण्यात आले, तर डॉक्टर पद्मश्री माजी खासदार विकास महात्मे यांनी शिंदे फडणवीस सरकारने राज्यातील धनगर समाजासाठी घेतलेल्या शासन निर्णयामुळे राज्यातील धनगर समाजात आनंदाचं वातावरण पसरलंय, तर सर्व स्तरातून सरकारचं अभिनंदन केलं जात आहे. डॉक्टर पद्मश्री माजी खासदार विकास महात्मे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आभार मानले. याबाबतची माहिती भाजपचे भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख प्रमोद परदेशी यांनी दिली. नमस्कार, मी प्रमोद परदेशी. गेल्या 2-3 दिवसापासून वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियावरती एक बातमी झळकत आहे, ती बातमी म्हणजे धनगर समाजाविषयीची. मित्रांनो, राज्यातलं नवीन नवनिर्वाचित जे सरकार आलं आहे राज्यात शिंदे आणि फडणवीस साहेबांचं, यांनी धनगर समाजाला जे आदिवासींना तेच धनगर समाजाला अशा 22 प्रकारच्या ज्या योजना आहेत या योजनांचा GR त्यांनी गेल्या या 17 तारखेला लागू केला आणि ते त्याची अंमलबजावणीसाठी त्यांनी सर्वत्र अधिकाऱ्यांना पत्रही पाठवले. तर मित्रांनो, 19 जुलै 2019ला या राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या योजना धनगर समाजासाठी लागू केल्या होत्या आणि त्यानंतर महाविकास आघाडी ठाकरे सरकार आलं आणि त्यांनी सूडबुद्धीने धनगर समाजावर अन्याय करून या योजनांना कुठंतरी दाबण्यात आलं आणि थांबवण्यात आले आहे. जसंही भाजपचं सरकार आलं, या सरकारने पुन्हा ते अंमलात आणल्या याकरिता मी या राज्याचे धनगर समाजाचे नेते खासदार विकास महात्मे साहेब, माजी मंत्री राम शिंदेजी, गोपीचंदजी पडळकर, धनगर समाज संघर्ष समिती संपूर्ण, बापूसाहेब शिंदे, उज्ज्वलताई आके आणि या सर्वांसोबतचे असणारे सगळे समाज बांधव, राज्यातला संपूर्ण समाज बांधव यांचे मी विशेषतः आभार मानतो की आपण हे शिंदेजी आणि फडणवीस साहेब यांच्याकडनं हे गेल्या 8 दिवसात हे पूर्ण करून आणलं तुम्ही, त्यामुळे पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. वृत्तसंकलन विभाग, Star 24 फास्ट न्यूज, नाशिक. Star 24 Fast News.